नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. पिंपरी चिंचवड महानगरी नगरपालिकेमध्ये जी भरती होत आहे त्याच्या संदर्भात मित्रांनो ही न्यूज आलेली आहे. काय या बातमीमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया. पालिकेच्या तब्बल 386 पदांसाठी 1,30,000 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी यांनी डेट वाढून दिलेली आहे. 26 सप्टेंबर पर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागातील गट ब गट क साठी 16 पदांच्या टोटल 386 जागा भरण्यासाठी सरळ सेवा भरती ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सोमवार पर्यंत यांनी मुदत दिली होती. या मुदतीत विविध पदांसाठी एकूण 1,30,000 उमेदवारांनी अर्ज केले आहे. विविध विभागातील गट ब गट क गटातील 386 रिक्त पदांसाठी सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी मुदत वाढीसह 19 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली होती. त्याची डेट मागे वाढलेली होती आणि 19 सप्टेंबर ही तारीख आली होती. आता मुदत संपलेली आहे. या मुदतीत एकूण 1,30,000 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहे. त्यापैकी 84,847 उमेदवारांनी परीक्षा शुल्क जमा केलेले आहे. तर 45,623 उमेदवारांनी अद्यापपर्यंत याच्यामध्ये शुल्क जमा केलेले नाही आहे. उमेदवारांना परीक्षा शुल्क भरले नाही त्यांच्यासाठी महानगरपालिकेने येत्या 26 सप्टेंबर पर्यंत मुदत त्यांना दिलेली आहे. या भरतीमध्ये सर्वाधिक लिपिक 213 जागांसाठी सुमारे 51,161 इतके अर्ज आलेले आहे. तर कनिष्ठ अभियंत्याच्या 75 जागांसाठी तब्बल 43,412 अर्ज आलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सहाय्यकच्या 41 जागांसाठी 17,285 इतके अर्ज आलेले आहे. इतर जागांसाठी कमी संख्येने अर्ज आलेले आहे. या नोकर भरतीसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे. तर परीक्षा ही आता पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ही परीक्षा TCS कंपनी घेणार आहे. तर मित्रांनो हेच अपडेट होतं महत्वाचं. याच्यासाठी आपण जे आहे तुमच्याकरिता टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत लवकरच. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपले ठोका सुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला भरपूर मदत होईल परीक्षेसाठी. संपूर्ण गायडन्ससाठी तुम्ही चॅनल सोबत जुळून ला. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.